चकल्या नरम पडण्याची कारणे. नंबर एक, चकल्या बिघडण्याची कारणे. भाजणीचे साहित्य भाजताना कमी भाजले गेले तर सर्व जिन्नस व्यवस्थित खमंग भाजावे. नंबर दोन, मोहन कमी झाले तर उकडीवर थोड्या तेलाचे मोहन घालावे आणि मळून चकल्या कराव्यात. नंबर तीन, चकल्या मोठ्या आचेवर किंवा अगदी लहान आचेवर तळल्या चकल्या मध्यम आचेवर तळाव्यात. नंबर चार, चकलीच्या भाजणीची उकड गार पाण्यात मळल्यास भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळवावी. नंबर पाच, चकलीचे पीठ गरजेपेक्षा नरम भिजवल्या अशा वेळी थोडी कोरडी भाजणी घालावी, मळून परत चकली करावी. नंबर सहा, चकली तेलातून लगेच काढल्यास चकल्या तेलात टाकल्यावर आधी बरेच बुडबुडे येतात, नंतर बुडबुडे बंद होऊन चकली थोडी खाली बसायला लागेल अशा वेळी चकली झाली असे समजावे. त्याआधी चकली तेलातून काढू नये. चकल्या तेलात घातल्यावर विरघळण्याची कारणे. नंबर एक, पिठात मोहन जास्त झाले तर थोडी भाजणीची उकड काढावी. तेल न घालता आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात. चकल्या तुटण्याची कारणे. नंबर एक, चकल्या पाडताना तुटत असतील म्हणजे पीठ गरजेपेक्षा जास्त घट्ट मळले गेले आहे. गरम पाण्याचा हात घेऊन भाजणीची उकड किंचित मऊ करावी. माझे असेच किचन टिप्सचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आरुषी केक अँड रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.